औरंगाबाद मध्ये लॉकडाऊन होणार नाही, मात्र नियमांचं पालन हे सक्तीनं करावं लागेल असा इशारा आयुक्तांनी दिला आणि त्यासाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. विना मास्क ग्राहकांना वस्तू दिली तर दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानं 15 दिवसांसाठी सील करण्यात येईल. विना मास्क फिरणाऱ्यांवर 500 रुपये दंड आकारला जाईल. लग्न कार्यामध्ये 50 पेक्षा जास्त लोक जमले तर मंगल कार्यालयावर कारवाई होईल असा नियम लागू करण्यात आला आणि हा प्रकार दुसऱ्यांदा घडला तर मंगल कार्यालयाचा परवाना रद्द देखील होऊ शकतो असंही सांगण्यात आलंय. औरंगाबादमध्ये आता कोरोनाची नियमावली आणखी कडक करण्यात आली. आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे थेट आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विशाल, औरंगाबादमधल्या लॉकडाऊनचे नियम आता आणखी कडक होताना दिसतात. बरेच वेगवेगळे नियम लागू करण्यात आलेले आहेत आणि काय नेमकं यावर औरंगाबादकरांच्या प्रतिक्रिया आहेत? अनुपमा, नियम कडक करण्याचं कारण म्हणजे औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या आता पुन्हा झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वीची रुग्णसंख्या 50 ते 60 घरात होती, आता ती दिवसाला 150 ते 200 पर्यंत वाढत आहे. त्यामुळे गेली पुढची 5 दिवस औरंगाबादकरांसाठी महत्वाची आहे. जर ही रुग्णसंख्या 300 ते 350 घरात दिवसाला गेली तर काही कठोर निर्णय घ्यावं लागतील असा इशारा महापालिकेने दिला आहे आणि त्यामुळे नागरिकांनी आता काळजी घ्यावी आणि जे नियम सांगितले त्यांचं पालन करावं असं सांगण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे लग्न कार्याला खूप जास्त लोक जमतात. 200 लोकांची मुभा होती ती आता पुन्हा 50 वर करण्यात आली आणि जर मंगल कार्यालयात जास्त लोक असले तर मंगल कार्यालय चालकावर कारवाई होईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. सोबतच दुकानात खरेदीसाठी जाताना ग्राहक मास्क लावत नाही आणि यापुढे जर ग्राहकांना मास्क नसला तर ग्राहकावर कारवाई होईलच, मात्र दुकानावर सुद्धा कारवाई होईल. दुकान सील करण्यात येईल अशा पद्धतीचा इशारा मनपाने दिलाय. सोबत रस्त्यावरची लोक विनामास्क फिरतायत त्यांना 500 रुपये दंड लावण्यात येणार आहे आणि ही कारवाई सुद्धा आता रस्त्या रस्त्यावर चौका चौकात महापालिका करणार आहे. उद्देश इतकाच आहे की कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचा महापालिका प्रयत्न करते. नागरिकांनी मदत करावी, सोबत राहावं, अन्यथा कारवाईला सुद्धा सामोरं जावं अशा पद्धतीचा हा गंभीर इशारा आता मनपानं दिला. खरं दंडात्मक कारवाईमुळे आणि या नव्या नियमांमुळे तरी आता कोरोना आटोक्यात येईल किंवा लोकही नियम पाळतील अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.